नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या महाराष्ट्र नर्सिंग अकॅडमीमध्ये आज आपण बघणार आहोत जे डी एम ए आरची डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन होतं त्यामध्ये जे काही चेंजेस झालेले आहे डेट थोड्याशा चेंज झालेलं आहे प्लेसमध्ये पण काही चेंजेस झालेले आहेत ते आपण बघून घेऊया तर आपण इथे डेट बघूया कोणत्या दिवशी कोणत्या कॅटेगरीचं व्हेरिफिकेशन आहे आणि काही चेंजेस झालेले आहेत ते तर बघा रात्री काल न, हे जे चेंजेस झाले हे बारा ऑक्टोबर म्हणजे की कालच्या डेटमध्ये चेंजेस झालेले आहे बऱ्याच लोकांना माहिती नसते आपण वेबसाईट चेक नाही करत नेहमी नेहमी तर त्यामुळे हे नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत पोहोचवणं हे मला गरजेचं वाटलं तर बघा आपण इथे बघूया आता कोणी केलेलं आहे वैद्यकीय शिक्षण व आयुष महाराष्ट्र राज्य तर वैद्यकीय शिक्षण व औषधी द्रव्य विभागाच्या अधिपत्याखाली इथे हे सांगितलेलं आहे की बघा दिनांक नऊ दहा दोन हजार तेवीस रोजी प्रसिद्ध करण्यात आलेल्या गुणवत्ता यादीमधील उमेदवारांची कागदपत्र पडताळणीचे वेळापत्रक नऊ दहा तेवीस व दहा दहा तेवीस रोजी संचालनाच्या अधिकृत संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आलेले आहे नऊ दहा तेवीस व दिनांक दहा दहा तेवीस रोजी प्रसिद्ध करण्यात आलेल्या वेळापत्रकातील अधिपरिचारिका व दंत आरोग्य व दंत स्वास्थ्य आरोग्य या पदांच्या कागदपत्र पडताळणीच्या वेळापत्रकामध्ये खालीलप्रमाणे सुधारणा बघा सुधारणा करण्यात येत आहे असं इथे सांगितलेलं आहे बघा आतानं इथे दिलेलं आहे सर जे जे समूह रुग्णालय भायखळा मुंबई की जे भायखळा या ठिकाणी जे जे हॉस्पिटलला तुमचं व्हेरिफिकेशन राहणार आहे ते डेट आणि एस एम एल नंबर आणि तुमचं प्रवर्ग असं दिलेलं आहे इथे प्रवर्ग म्हणजे तुमची कॅटेगरी दिली आहे इथे गुणवत्ता यादी क्रमांक म्हणजे की तुमचा एस एम एल नंबर दिलेला आहे आणि इथे वार किंवा दिनांक आणि इथे वेळ दिलेली आहे तर आपण इथे डिटेलमध्ये बघून घेऊया बघा सगळ्यात फर्स्ट आहे खुला खुला म्हणजे कोणता प्रवर्ग झाला ओपन प्रवर्ग ओपन कॅटेगरी इथे इथे म्हणजे कंप्लीटली ओपनच राहणार दुसरी कॅटेगरी नाही येणार फक्त ओपन तर फ कॅटेगरी एस एम एल नंबर वन टू एस एम एल नंबर वन एटी यांचं डेट आहे सेवन्टीन सतरा दहा तेवीस सकाळी नऊ ते अकरा नऊ ते एक वाजतापर्यंत ठीक आहे मग एकशे एक्क्याऐंशी एक्क्याऐंशी एस एक एम एलपासून तर तीनशे पंचावन्न तर यांचं राहणार आहे मंगळवारी सतरा तारखेलाच पण दुपारी दुपारी दीडनंतर ठीक आहे त्याच्यानंतर तीनशे छप्पन्न ते तीनशे पस्तीस राहणार आहे बुधवारी नेक्स्ट डेला अठरा तारखेला सकाळी नऊ ते एकपर्यंत मग तीनशे छप्पन छत्तीस ते सातशे दहा अठरा तारखेला दुपारी एक वाजतापासून म्हणजे दीड वाजतापासून तर पडताळणी संपेपर्यंत त्यानंतर आहे सातशे अकरा ते आठशे बत्तीस हे र राहणार आहे नेक्स्ट डेला म्हणजे एकोणवीसला एकोणवीस दहाला दॅट इज नाईन ए एम टू वन पी एम हे झालं तुमचं ओपन कॅटेगरीचं आता ओपनमध्ये ज्यांनी ओपन, ओपन फिमेलमधून काही लोकांनी भरलं असेल फॉर्म भरला असेल म्हणजे की खुला महिला प्रवर्ग तर यापैकी त्यांचं केव्हा राहणार आहे ते बघून घेऊया आपण तर खुला महिला एक ते आठशे तेहतीस गुरुवारीच होणार आहे एकोणवीस तारखेला दीड वाजतापासून तर संपेपर्यंत पडताळणी संपेपर्यंत मग आठशे चौतीस ते तेराशे पंधरा शुक्रवारी राहणार वीस तारखेला नऊ ते एकपर्यंत पर्यंत त्यानंतर तेराशे सोळा ते सोळाशे सोळाशे साठ गुरुवारी त्यानंतर तसेच मग ओपनमधून खेळाडू वेगळं माजी सैनिक वेगळं भूकंपग्रस्त वेगळं असं हे वेगळं वेगळं तुम्हाला तुम्ही साईटवर जाऊन हे डाउनलोड करून घ्या डी आर साईट म्हणून टाका क्रोमवर आणि तिथे गेल्यानंतर तुम्हाला वरच असं ग्रीन अक्षरामध्ये पॉप होताना एक नोटिफिकेशन दिसेल तिथे जाऊन तुम्ही डाउनलोड करू शकता आणि जर तुम्हाला कम्प्लीट पाहिजे तर मी थोडं समोर एक्सप्लेन करतच आहे तर तुम्ही स्क्रीनशॉट पण काढून घेऊ शकता तुमच्या तुमच्या डेट बघा इथे आता ओपनचं सुरू आहे प्रकल्पगस्त आणि अंशकालीन पण आहे त्यानंतर मग बघूया आपण एस सी कॅटेगरीचं एस सी कॅटेगरीचं एस एम एल वन टू ट्वे दोन हजार एकशे अठ्ठावन्न सोमवारी तेवीस तारखेला आहे आणि नऊ ते एक वाजतापर्यंत आहे त्यानंतर एस सीमध्येच खेळाडू यांचा आहे त्याच्यानंतर माजी सैनिकचं आहे भूकंपग्रस्त आहे प्रकल्पग्रस्त आहे आता महिलांचं बघून घेऊया एस एम एल वन टू थ्री थ्री वन नाईन सोमवारी होणार आहे दीड वाजताच्या नंतर त्यानंतर असंच अंशकालीन पण आहे आणि इथे समोर डेट आणि हे दिलेलं आहे बघा त्यानंतरचं बघूया आपण एस यानंतर एस टी कॅन्डिडेटचं बघून घ्या इथे अनुसूचित जाती एक ते एक ते सहा हजार एकशे सत्तेचाळीस बुधवारी पंचवीस तारीख नऊ ते एक वाजतापर्यंत आहे मग प्रकल्पग्रस्त आहे मग महिलांचं बघा एक ते बारा हजार बारा हजार एकशे एक्क्याण्णव आहे थोडं कटलेलं आहे म्हणून दिसत नव्हतं तर ते पंचवीस तारखेला आहे नऊ दीड वाजताच्या समोर ठीक आहे त्यानंतर तसंच खेळाडू आहे माझी सैनिक आहे भूकंपग्रस्त आहे अंशकालीन आहे स्क्रीनशॉट काढून घ्या कोणाचं येत असेल यामध्ये तर तर चला यानंतरचं बघूया विमुक्त जाती तर विमुक्त जातीमध्ये बघा विमुक्त जाती अ एक एक ते चार हजार पाचशे शहाण्णव यांचं गुरुवारी राहणार आहे नऊ ते एक वाजतापर्यंत मग विमुक्त जाती महिला महिलामध्ये एक ते आठ हजार चारशे सोळा गुरुवारी होणार नऊ ते एक वाजतापर्यंत मग तसंच खेळाडू आहे माजी सैनिक आहे भूकंपग्रस्त आहे प्रकल्पग्रस्त आहे आणि अंशकालीन आहे तर यानंतर आहे यानंतर आहे एन टी डी एन टी डी बघून घ्या एक ते पंधराशे त्रेसष्ट गुरुवारी राहणार आहे त्यामध्ये मग महिलांचं वेगळं राहणार आहे एक ते छत्तीसशे छत्तीसचं चातीश चा। सव्वीस तारखेला साडेनऊ ते एकच्या दरम्यान तसंच मग समोर खेळाडू राहणार भूकंपग्रस्त वगैरे सेम तर तिसरा पेज बघून घेऊया असे सहा पेजेस आहे आपल्याकडे याच्यामध्ये पण एन टीचंच दिलेलं आहे माजी सैनिक भूकंपग्रस्त प्रकल्पग्रस्त अंशकालीन चला मग यानंतर एन टी बीचं आहे एस एम एल वन टू थ्री थाउजंड थ्री थाउजंड नाईंटी थ्री याचं राहणार आहे सव्वीस तारखेला एक वाजतापासून म्हणजे दीड वाजता नंतर मग त्यानंतर महिलांचं तसंच राहणार आहे एक ते पाच हजार सहाशे सहाशे चार दुपारी दीड वाजता नंतर थोडं झूम करून घेऊया म्हणजे तुम्हाला दिसेल त्यानंतर तसंच खेळाडू माजी सैनिक भूकंपग्रस्त प्रकल्पग्रस्त आणि वंशकालीन हे झालं एन टी बीचं तसंच आता एन टी सीचं बघून घ्या एन टी सी म्हणजे की भटक्या जमाती क ठीक आहे वन टू डबल टू वन नाईन सव्वीस तारखेला होणार दीड वाजताच्या नंतर मग त्यानंतर महिलांचं होणार वन टू थ्री वन सेवन झिरो हे होणार सव्वीस दहा सव्वीस दहाला दीड नंतर तसंच मग खेळाडूचं आहे माजी सैनिकांचं भूकंपग्रस्त प्रकल्पग्रस्त आणि अंशगाली ठीक आहे आता बघा मित्रांनो इथे ना आतापर्यंतचे सगळे जे जे हॉस्पिटलला होते आणि त्यानंतरचं जे व्हेरिफिकेशन आहे ते पोद्दार आयुर्वेदिक महाविद्यालय वरळी मुंबई इथे राहणार आहे हे जे एस बी सी एस बी सी यांचं जे आहे ना ते पोद्दारला होणार आहे एस बी सी कॅटेगरीचं पोद्दार वरळी या ठिकाणी होणार आहे आयुर्वेदिक कॉलेजमध्ये व्हेरिफिकेशन तर बघा इथे पण फर्स्ट आ, फर्स्ट एस एम एल नंबर जो आहे तिथून तर सिक्स सिक्स एट नाईन हे शनिवारला होणार एकवीस तारखेला नऊ ते एकच्या दरम्यान ठीक आहे तसंच मग महिलांचं एस बी सी महिलांचं वन टू सोळा हजार सहाशे एकोणचाळीस या नंबरपर्यंत होणार एकवीस तारखेलाच नऊच्या नंतर म्हणजे नऊ नाईन टू वन ए पी एम नाईन ए एम टू वन पी एम त्यानंतर सेम खेळाडू माजी सैनिक भूकंपग्रस्त इथे डेट वाईज दिलेलं आहे यांचं आणि अंशकालीन याचं स्क्रीनशॉट काढून घेऊ शकता तुम्ही यानंतर बघा ऑर्फन ऑर्फन यांचं वन टू बत्तीस हजार सहाशे चौऱ्याण्णव शनिवारला होणार आणि दुपारी दीडच्या नंतर तसंच आता ओबीसीचं बघून घे या ओ बी सीचं बघा एस एम एल नंबर वन टू डबल सिक्स एट नाईन इतर मागासवर्ग म्हणजे ओबीसी स सोमवारी होणार तेवीस दहा तेवीस ते नऊ वाजतापासून तर एक वाजतापर्यंत हे होतं म्हणजे ओबीसीचं आता त्याच्यामध्ये पण ओबीसी महिला काही भरतात तर त्यांचं वन थाउजंड टू सॉरी वन टू सोळा हजार सहाशे एकोणचाळीस हे होणार तेवीस तारखेला दीड वाजतानंतर त्यानंतर सेम खेळाडू माजी सैनिक भूप भूकंपग्रस्त प्रकल्पग्रस्त आणि अंशकालीन आता बघा ई व्ही एस म्हणून आता इकॉनॉमिकली वीकर सेक्शनमधून पण फॉर्म भरले जातात याला टेन पर्सेंट रिझर्वेशन आहे सगळ्यांना माहिती आहे तर यामध्ये एक्सक्लुझिव्हली ई व्ही एस वन टू फोर टू फाईव्ह वनपर्यंतचे जे नंबर आहे आपले स्टेट मेरिट लिस्ट म्हणजे के एस एम एल नंबर ते राहणार पंचवीस तारीखला नऊ ते एक वाजतापर्यंत मग महिलांचं राहणार जे ई व्ही एस महिलांमधून जे फॉर्म भरतात फिमेल त्यांचं वन टू टेन थाउजंड नाईन हंड्रेड अँड सेवंटी फाईव्ह बुधवारी राहणार दीड वाजता नंतर त्यानंतर सेम खेळाडू माझी सैनिक भूकंपग्रस्त भूकंपग्रस्त मग प्रकल्पग्रस्त आणि अंशकालीन हे झालेलं आहे त्यानंतर कामा व ॲलेक्स रुग्णालय मुंबई इथे राहणार आहे कोणाचं व्हेरिफिकेशन दंत आरोग्य स्वास्थ्य आरोग्य ठीक आहे या लोकांचं कामा अँड ॲलेक्स रुग्णालय मुंबई इथे राहणार आहे व्हेरिफिकेशन तर हे केव्हा राहणार आहे हे शनिवारी राहणार आहे एकवीस तारखेला दुपारी एक ते दीडच्या दरम्यान बघा इथे दिलेलं आहे जे कामा व अल्बेस एल्बेन्स रुग्णालय मुंबई ते सहाय्यक ग्रंथफाल यांचं पण शुक्रवारी होणार आहे नऊ ते एकच्या दरम्यान तसंच ई सी जी टेक्निशियनचं पण राहणार आहे शुक राहणार आहे शुक्रवारी सेम हॉस्पिटल कामा अँड अल्ब्लेस रुग्णालय यांचं पण दीड वाजतानंतर राहणार आहे त्यानंतर स्वच्छता निरीक्षक यांचं दहा वीस तारखेला राहणार आहे नऊ ते एक वाजतापर्यंत मग ग्रंथपा ग्रंथ ग्रंथालय सहाय्यक यांचं पण एकवीस तारखेला राहणार आहे व्हेरिफिकेशन इथे एस एम एल नंबर दिलेले आहेत त्यानंतर कामा अल्बेल्स यानंतर त्यांचं व्यवसाय ऑक्युपेशनल थेरपिस्ट वगैरेचं पण होणार आहे एकोणवीसला तर हे सगळं झालेलं आहे तुमच्या व्हेरिफिकेशनचं न्यू चेंजेस तर आत्ताच तुम्ही व्यवस्थित रिझर्वेशन करून घ्या त्याच्यानंतर ही लिस्ट एक दोनदा परत बघा आणि व्यवस्थितपणे डॉक्युमेंट्स आपले घेऊन जा तुम्हाला डॉक्युमेंट्स व्यवस्थित सांगितलेले असतील आणि जर कोणाला वा वाटत असेल की डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनवर बनवायला पाहिजे एखादा व्हिडिओ तर तुम्ही प्लीज मला कमेंट करून सांगा आणि जर ज्यांचं डी एम ए आरमध्ये नाव आलेलं नाही फायनल लिस्टला प्लीज त्यांनी जास्त काही हताश होऊ नका तुम्हाला माहीत आहे नेक्स्ट मंथमध्ये प्रो मोस्ट प्रोबॅबली एक्झाम येणार आहे डी एच एसची आणि डी एच एसची सॅलरी पण म्हणजे जवळपास डी एम ए आर सारखीच आहे वर्किंग अवर्स पण सेम आहे तर त्यामुळे तुम्ही डी एच एसला चांगलं प्राधान्य द्या आमच्या महाराष्ट्र नर्सिंग अकॅडमीवर तुम्हाला प्लेलिस्ट बनवून ठेवलेली आहे वेगवेगळ्या सब्जेक्टची आतापर्यंत सी एच एन मेंटल हेल्थ त्याच्यानंतर फाउंडेशन आणि चाइल्ड हेल्थ चाइल्ड हेल्थ नर्सिंग या चार सब्जेक्टचे आपण प्लेलिस्ट बनवून अपलोड केलेले आहेत क्लासेस तसेच आता समोर आम्ही एम एस एन आणि ओ जी आणि त्याच्यानंतर जी के आणि जी एस हे सगळं आपण अपलोड करणार आहोत महाराष्ट्राच्या महत्त्वाचे जे जी के आत्तापर्यंत झालेले आहे ते आपण अपलोड करणार आहोत तर प्लीज तुम्ही जर तुम्हाला जर आमचे क्लासेस आवडत असतील तर क्लासला सबस्क्राईब करा आणि प्लीज व्हिडिओ आपल्या मित्रांना शेअर करा आम्ही फ्री ऑफ कॉस्ट तुम्हाला चांगलं व्हॅल्यू ॲडेड मटेरियल आहोत काहीच तुम्हाला फीस चार्ज केलेली नाही आहे तर प्लीज तुम्ही फक्त क्लासेस जाऊन बघा जर तुम्हाला थोडंही समजत आहे आणि तुम्हाला असं वाटत असेल की एकदम इझी लँग्वेजमध्ये तुम्हाला सांगितलेलं आहे तर प्लीज 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 तुम्ही क्लासेस बघा जेणेकरून आम्हाला मोटिवेशन मिळेल आम्ही अजून हार्डवर्क करू आणि तुमच्यासाठी बेस्ट आणि बेस्ट कंटेंट घेऊन येऊ थँक्यू यू गाईज फॉर वॉचिंग